नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं काढण्यात आला जनाक्रोश मोर्चा, यावेळी देण्यात आला उग्र आंदोलनाचा इशारा. यवतमाळ येथे राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्कार समारोह, कुमारी कांता सुतार यांना प्रदान करण्यात आला सामाजिक योद्धा पुरस्कार. आणि नागपुरात एका इसमाने केली स्वतःच्याच मुलाची हत्या, कोराडी पोलिसांनी केली आरोपी वडिलांना अटक. डोंबिवली जवळ असलेल्या संदप गावात खदाणीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशा प्रकारे खदाणीत पडून अन्य कोणाचे जीव जाऊ नये यासाठी या जीवघेण्या खदाणी बंद कराव्या या मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कल्याण येथील तहसीलदार कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाची सुरुवात कल्याण पश्चिमेतील आंबेडकर उद्यानातून कल्याण जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली. या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत नारेबाजी करत कल्याण तहसीलदारांना निवेदन दिले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व खदानी भरून काढणे, मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आर्थिक मदत द्यावी, भूमाफियांच्या ताब्यातून मुक्त करून दलितांना द्यावी व अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक झोपडपट्टी दलित वस्तीमध्ये नळ योजना राबवावी अशा प्रमुख मागण्या करत खदानी बंद न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उग्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय. भोपर या ठिकाणी देसलेपाडा नांदिवली इथे 5 लोकांचा जीव गेला. त्या संदर्भात ह्या देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांनी जे चित्र बघितलं जे खदानीच्यामुळे मृत्यू गेला त्यांचा, तर माननीय रामदासजी आठवले साहेबांनी कार्यकर्त्यांना आम्हाला हे दिले, आदेश दिले की ताबडतोब या खदानी भिजल्या पाहिजेत आणि या खदानीच्यामुळे या 5 लोकांचा जीव गेला आहे, तर असे जीव कुठे जायला नको म्हणून ताबडतोब प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचं हे निवेदन दिलं. परंतु आमच्या मागण्या अशा आहेत की पाण्याची समस्या इथे गंभीर समस्या आहे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या अमृत योजना जी आहे ते अमृत योजनेच्या अंतर्गत आपण प्रत्येक झोपड्याला, प्रत्येक घराला, प्रत्येक माणसाला म्हणजे पाणी मिळायला पाहिजे, कारण पाण्यासाठी असे जीव जायला लागले तर ह्या देशा या महाराष्ट्राचं म्हणजे आता काय सरकारला आम्ही काय सांगणार, कारण अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे अशा ह्या घटना घडलेल्या आहेत. पाण्यामुळे लोकांचे जीव जातात, पाणी म्हणजे पाणी प्यायला मिळत नाही, ही खूप मोठी दुर्दैवी आहे. तर अशा पद्धतीने पाण्याची जी सोय व्हायला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या घराघरामध्ये पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये जी खदानं जी आहेत त्या खदानामुळे आज 5 लोकांचा जीव गेला म्हणून ही खदानं बुजण्याचं काम हे आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. आणि जर का प्रशासनानी जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला नक्कीच आम्हाला मग शेवटी मग खदानं बुजण्याचं काम हे आम्ही स्वतः करणार आहोत असं देखील आम्हाला तहसीलदार प्रशासनाला सांगायचं आहे. महारत्नाच्या जमिनीवर जे अतिक्रमण जे केलेलं आहे ते अतिक्रमण हे करावं आणि ज्या लोकांची जी महारत्नाची जागा जी आहे त्या महारत्नांच्या जागेच्या संबंधी त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या ज्या वेळेला भेटायला गेले त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांनी निवेदन दिलं की आमच्या महारत्नाच्या जमिनी आमच्या इथे काबीज केलेलं, गावगुंडांनी काबीज केलेलं आहे, त्या जमिनी त्यांच्या ताब्यात त्यांच्या मिळाव्या असं निवेदन दिलं आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज हा सगळा आम्ही हे घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने या कल्याण डोंबिवलीमध्ये पाण्याची व्यवस्था ही दूर व्हायला पाहिजे, प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे, निवारा मिळायला पाहिजे, अन्न मिळायला पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे, सरकारने घेतली पाहिजे. आणि याच्याने खदान्यांचा विषय जो आहे तो आपला याचा पाण्याचा विषय आहे आणि महारत्नाच्या जमिनीचा विषय आहे, काही हकस कामगारांचा विषय आहे, अकोस कामगार जे काम कष्ट करणारी जी लोकं जे आहेत त्यांचा विषय आहे, त्यांचा विषयाला देखील त्यांना ठराविक जागा त्यांना मिळावी ही देखील आरपीआय पक्षाची मागणी आहे. आणि आता आम्ही मोर्चाला आम्ही सुरुवात करतो,
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग पाचोरा निर्मल सीड व कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकाची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत सारोळा रोडवरील समर्थ लॉन्समध्ये आज सकाळी 11 वाजता शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. शेतकरी प्रशिक्षण तसेच कापूस पीक परिसंवाद जळगाव येथील समर्थ लॉन्समध्ये आज सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका वैशाली सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, प्रगतिशील शेतकरी विश्वासराव शेळके, रमेश बाफना, प्रकाश देशमुखसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉक्टर डी बी चौधरी, डॉक्टर हेमंत बाहेती, डॉक्टर महेश महाजन, वैभव सूर्यवंशी, प्राध्यापक सुदामसिंग राजपूत, अनिल भोकरे, किशोर पाटोळे, पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापूस पिकासंबंधित मोलाचे मार्गदर्शन केले. शेतीसाठी काही उपयोजना, कापूस लागवडीसाठी काही उपयोजना कशा करायच्या, लागवड कशी करायची त्याच्याविषयी माहिती देत आहे. ते ऐकण्यासाठी मी आलेलो आहे आणि ते उत्तम प्रकारे माहिती देत आहे. कृषी अधिकारी इथले पाचोऱ्याचे त्यांनी हा कार्यक्रम राबवला, शेतकऱ्यांना मदत दिली कसे शेतीमध्ये उत्पन्न वाढेल, कसं तुमचं कीड नियंत्रण होऊ शकतं अशी माहिती दिली. असा कार्यक्रम अजूनपर्यंत कधी झालेला नव्हता, आता चांगला झाला. असे कार्यक्रम जर होत गेले तर शेतकरी निश्चितच पुढे जाईल. हा कार्यक्रम असे व्हायला पाहिजे. चांगला धन्यवाद. मी इथं प्रशिक्षणासाठी आलेलो आहे. आज चांगल्या पद्धतीनं तिथं मला संभाषण वाटलं, त्यांचं भाषण पीक पाणीचं पूर्व आयोजन केलं, त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली. पहिल्यांदा वेळेस मी माहिती बघत आहे, अशी बार बार माहिती यावी याची विनंती करतो. कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी इथं समर्थ लॉन्सला आलेलो आहे. जे मला मार्गदर्शन मिळालं ते अति उत्तम आहे बा, चांगल्या पद्धतीचं आहे बा ते, आणि त्याच पद्धतीने शेती करू शकतो बा मी. नागपुरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता गुन्हे शाखा युनिट 4 पथकाने कारवाई केली आहे. आरोपी मोहम्मद दानिश मोहम्मद मदीन शेख वय वर्ष 23 याला अटक करण्यात आली असून आरोपीकडून 81,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून अनेक गुन्हे उघड झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. काल आमच्या युनिट 4 पोलीस नाईक युवानंद कडू यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक आरोपी संशयित स्थितीत फिरत आहे. मग आम्ही आमच्या वरिष्ठ DCP श्री चिन्मय पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली असता एक इसम मोहम्मद दानिश मोहम्मद मतीन शेख वय 23 हा आझाद कॉलनी निराला सोसायटी ताजबाग येथे राहतो. तर तो एका 2-व्हीलरवर प्लेजर गाडी होती, त्यावर आम्हाला संशयितरित्या भेटला. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक घड्याळ मिळालं आणि गाडीच्या डिक्कीमध्ये काही पैसे मिळाले, चिल्लर पैसे. मग आम्ही त्याला त्याबाबत चौकशी केली असता आमच्या असं लक्षात आलं, तपासात निष्पन्न झालं की त्यांनी ती जी प्लेजर आहे ती वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीतून काल सकाळीच चोरली होती आणि आम्हाला ती दुपारच्या सुमारास मिळाली. ती एक त्याच्यानंतर त्याच्या हातात जे घड्याळ होतं ते त्यांनी काही दिवसांपूर्वी 5 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी केली होती, एक दुकान फोडलं होतं. त्या दुकानात त्याला काही घड्याळ मिळाले होते, त्याच्या तो आणि त्याच्या साथीदारांनी ते वाटून घेतले आणि जे डिक्कीमध्ये जे काही चिल्लर पैसे मिळाले ते त्याबाबत विचारणा केली असता त्याने शक्करदारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराच्या दानपेटी देखील फोडली होती आणि एक हुडकेश्वर हद्दीमधील एक साधारण 8-10 एक रॉबरीचा गुन्हा आहे, मोबाईल स्नॅच केलेला, तो देखील ओपन झालेला आहे. असे 4 गुन्हे त्याच्याकडून आपण ओपन केलेले आहेत. एकंदर गाडी, वॉच आणि जे काही सुट्टे पैसे आहेत हे सगळे मिळून साधारण 82,000 मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे. त्याच्याबरोबर जे कोणी इतर साथीदार होते घरफोडी करत असताना त्यांचा आम्ही शोध घेत आहोत, त्यांची नावे देखील निष्पन्न झालेली आहेत. कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट.
परवाज मीडिया ग्रुप यांच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध विभागांमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक योद्धा म्हणून पुरस्कृत करून शमीन खान परवाज मीडिया ग्रुप चेअरमॅन यांच्या वतीने माननीय मंत्री शकील अहमद यांच्यासह सेना राष्ट्रीय अध्यक्ष पंडित जगदीश शर्मा तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त परवाज मीडिया ग्रुप यांच्या वतीने भारतातील विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. दिल्ली येथील पार्क हॉटेलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील महिला सामाजिक कार्यकर्त्या कुमारी कांता साधू सुतार राहणार उमरी रोड तालुका पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथील दिव्यांग भगिनी यांना समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देणे शासकीय योजना मिळवून देणे अशा विविध कार्याचा सन्मान करण्यासाठी दिनांक 21 मे रोजी 11:30 वाजता सामाजिक योद्धा 2022 हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी भारतातून विविध राज्यातून विविध क्षेत्रातील काम करणारे मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी कांता सुतार यांच्यासोबत दिव्यांग जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जाधव दिव्यांग प्रतिनिधी सोमनाथ भोसले दिव्यांग वधूवर सूचक महाराष्ट्र राज्य शेख तहसील या कार्यक्रमास उपस्थित होते. हा पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील एका दिव्यांग महिलेला मिळाल्यामुळे महाराष्ट्राचा तसेच यवतमाळ जिल्ह्याचा सत्कार दिल्ली दरबारी करण्यात आला. यामुळे पुढील कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी सन्मान करण्यात आलेला आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. धुळे मनपाची परवानगी न घेता अवैधरित्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कांचन वानोरे तसेच डॉक्टर हर्षवर्धन चित्तम यांनी 22 मोठे वृक्ष तोडले आहे. तरीही संबंधितांना डॉक्टरांनी पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आज मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेने ठिय आंदोलन केले. धुळे शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या निवासस्थान परिसरामध्ये सुमारे 22 मोठे वृक्ष अनधिकृतपणे 21 फेब्रुवारी रोजी तोडण्यात आली आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वानोरे यांनी धुळे महापालिका प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. वास्तविक मनपा प्रशासनाला सर्व माहिती असताना देखील 4 महिने उलटून देखील कारवाई केली नाही. तसेच धुळे महानगरपालिकेतील आयुक्त उपायुक्त तसेच संबंधित विभागाच्या कर्मचारी यांनी संगनमत करून वृक्षतोड करणाऱ्या दोन्ही डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मनसेचे हर्षल परदेशी यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना हर्षल परदेशी यांनी सांगितले की 22 वृक्षांची तोड झालेली असताना केवळ अधिकारी डॉक्टर असल्याने मनपाचे अधिकारी एका डॉक्टरला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तोपर्यंत संबंधित डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली जात नाही तोपर्यंत मनसेकडून या प्रकरणाचा पाठपुरावा अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. 21 फेब्रुवारी 2022 जिल्हा शल्य चिकित्सक येथील यांच्या शासकीय निवासस्थान येथील वानोरे मॅडम यांच्या शासकीय निवासस्थान येथील 22 ते 25 अनधिकृतपणे वृक्ष झाडांची कत्तल करण्यात आली. धुळे महानगरपालिकेत वृक्ष तोडल्यानंतर तो सर्व साठा जमा करण्यात आला. काही प्रमाणात वाहनाला दंड आकारून वाहन सोडण्यात आले पण मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की जो माल साठा जमा केला होता त्या साठ्याचे झाले काय, जो साठा जमा करण्यात आला त्या साठ्याचं झालं काय. दुसरा प्रश्न असा की संबंधित वृक्षतोड करणाऱ्यावरती महानगरपालिका का त्या व्यक्तीचा बचाव करते आहे. 3 महिन्यापासून कुठल्याही प्रकारे कारवाई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलेली नाही. फक्त उपायुक्त आयुक्त अतिरिक्त आयुक्त फक्त यांच्याकडे आम्ही कारवाईसाठी देत आहोत एवढंच सांगण्यात आलेलं आहे. जर 2 दिवसात महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचे संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल केला नाही अथवा एक रक्कम फिक्स करून त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात न आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्या आयुक्तांच्या दालनात करेल. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। कोकण रेल्वेच्या ताफ्यात रुळावरून चालू रेल्वे ट्रक चेक करणारी स्पोर्ट कार दाखल झाली आहे। रस्त्यावर जशा कार चालतात तशीच ही स्पोर्ट कार रेल्वे रुळावर चालते। ही कार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोकण रेल्वेच्या सेवेत रुजू झाली आहे। रेल्वेच्या रुळातील फॉल्ट चेक करण्यासाठी कोकण रेल्वे या कारचा उपयोग केला जात आहे। सध्या ही कार कोकणातील कणकवलीत आली असून रोहापासून कणकवलीपर्यंतचा रेल्वे ट्रॅक या कारद्वारे चेक केला जात आहे। ही कार दररोज 40 ते 50 किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक चेक करते, त्यामुळे रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती लवकरच करणे शक्य झाले आहे। या कारची आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही कार रेल्वे ट्रॅकबरोबरच रस्त्यावरही चालते। भारतीय रेल्वेच्या ताफ्यात या कारचे पूर्वीच आगमन झाले होते, मात्र कोकण रेल्वेच्या सेवेत ही कार एप्रिलपासून दाखल झाली आहे। नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी यात आता एक आश्चर्यजनक हत्येचा प्रकार उघडकीस आलाय, ज्यामध्ये एका इसमाने स्वतःच्याच मुलाची हत्या केली आहे। याबाबत कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपी वडिलांना अटक केली आहे, तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। रविवारला दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका इसमाने स्वतःच्याच मुलाला मारले असल्याची घटना घडली आहे। त्या इसमाने गळा आवळून मुलाची हत्या केली आहे, तर हत्या करताच तो आपल्या 12 वर्षीय मुलीला घेऊन घरून निघून गेला। तसेच आत्महत्या असल्याचे दाखवत त्यांनी पोलिसांना बोलावले। कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाचं घटनास्थळ संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी तपास केला, तर वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचे कबूल केले। परंतु हत्येचे कारण अतिशय आश्चर्यजनक आहे। मुलाची आई त्याला सोडून गेली होती, तर मुलगा हा दिवसभर गावात उन्हाळक्या करायचा। तसेच वडिलांनी सांगितलेली काम न ऐकल्याने त्याला मारल्याचे वडिलांनी सांगितले। याबाबत कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे। रविवारी 22 तारखेला रात्री 9 सुमारास पोलीस स्टेशन कोराडी इथे फोनद्वारे माहिती मिळाली की सुरादेवी कोराडी पोलीस स्टेशन सुरादेवी कोराडीच्या मंदिरानंतर गाव आहे ते सुरादेवी गावात एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून कोराडी पोलीस स्टेशनचे कोणी बेजळकर साहेबांनी स्टाफ तिथे गेले असता एक संतलाल मळावी नावाचं इसम तिथे राहतो, त्याचं झोपडं होतं रोडच्या कडेलाच। त्या झोपड्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा त्याचा गुलशन मळावी नावाचा मुलगा मृत अवस्थेत घरात ते दरवाजाजवळ मिळून आला। परिस्थिती थोडी संशयास्पद वाटत होती, तरी ते असं देखावा निर्माण करण्यात आला होता की या मुलांनी छोट्या मुलांनी फाशी घेतली असावी, परंतु ते संशयास्पद वाटत असल्याने त्यावेळेस तेथील सध्या त्या मुलाची बॉडी वगैरे पंचनामा करून मे हॉस्पिटल इथे पाठवण्यात आली। नंतर त्या घरात संतलाल मळावी हा तिथे एक मजूर माणूस आहे, तो भंगाराच्या दुकानात काम करतो आणि चाकू सूर्याला धार लावायचं काम करत असतो आणि दारूचा व्यसनाधीन आहे असं माहीत पडलं। आणि दोन्ही मुलांना त्याला एक 12 वर्षाची मुलगी पण होती, दोन्ही मुलांना सतत मारत असतो अशी ही पण माहिती मिळाली, त्यामुळे आम्हाला ते संशयास्पद वाटत होतं। त्यानंतर त्या संतलाल मळावी यास विचारपूस करण्यात आली,
तो काही सांगत नव्हता. आम्ही तर म्हणजे मी माझ्या मुलीसह माधुला येथे पाहुण्यांना आणायसाठी आलो होतो असं सांगत होता आणि नशेमध्ये होतो तो. त्यामुळे आपण रात्री त्याला जास्त काही विचारपूस केली नाही. परंतु काल सकाळी जेव्हा त्याला विचारपूस केली आणि त्या त्याच्या मुलीला विचारपूस करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की हे वडिलांनी त्या मुलाला मारलेलं आहे. नंतर वडील ते आरोपी संतराल मोडावी हा पण त्याला पण पश्चाताप झाला. तो पण कबूल झाला की मी नशेमध्ये माझ्या मुलाला मी काम सांगितलेलं ऐकलं नाही म्हणून मारलं. पण त्या रागाच्या भरात मी दोरीने गळा वळला होता. मरण पावल्यानंतर मी त्या मुलाला असं घरात ठेवून मुलीसोबत माधुलीला आलो होतो. आरोपीच्या कपलेजवरून आणि तिथे शेजारी पाजारी यांना विचारलं त्यावरून ते मुलाच्या काकीची रिपोर्ट घेऊन कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे तर रेकॉर्ड काही मिळून आलं नाही. परंतु याची पत्नी याला जवळपास 8-9 वर्षापूर्वी त्याला सोडून गेलेली होती. याने दोन्ही मुलांचा सांभाळ केलेला आहे एवढी माहिती आहे. फक्त दारूच्या व्यसनाधीन होता एवढं गावातले लोक सांगतात. रविवारी आहे ना ते साधारणतः दुपारी 3 वाजेची घटना आहे. त्याने 3 वाजता आपल्या मुलाला मारलं आणि 12 वर्षाच्या मुलीला घेऊन तो माधुल्या चालला गेला. त्याच्यानंतर 5 तासानंतर तो परत आला आणि बनाव केला की बाबा मुलगा शोधा. नंतर मुलीला त्याने घराचा दरवाजा उघडायला सांगितला. मग स्थानिक कोराडी पोलिसांनी त्याला बरेच प्रयत्न केले विचारायचे की बाबा कसं झालं काय झालं, पण तो बाध्य येत नव्हता. इवन SCP साहेब यांनी पण त्याला खूप विचारपूस केली. आमच्या युनिटवाल्यांनी पण विचारपूस केली. मग मी काल जेव्हा घटनास्थळाला भेट दिली खूप बारकाईने निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात आलं जो घराचा दरवाजा आहे त्याला तुम्ही बाहेरून आतल्या बाजूची कडी लावू शकता किंवा काठी लावू शकता. नंतर असं लक्षात आलं की त्या जी मुलगी सांगत होती की बॉडी इथं पडलेली आहे तर एकतर बॉडी आत्महत्या केलेलं आहे असा बनाव दाखवलेला आहे. आत्महत्या केली तर ते दोरी तुटत नाही, तुटली तरी गळ्यात राहतेच. तर असं 2-3 मुद्दे माझ्या लक्षात आले की हे तर बनाव आहे असं वाटलं. मग पोलीस स्टेशनला परत आलो. त्याला खूप प्रश्न विचारले आणि मग शेवटी त्याने माझ्याजवळ कबुली दिली की हो साहेब मी केलेलं आहे. त्याला कारण विचारलं तर 5-6 वर्षापूर्वी त्याची बायको चालली गेलेली आहे आणि ह्या दोघं लहान लहान मुलांचं सांभाळ तोच करत होता. तर त्याचं म्हणणं होतं की हा मुलगा ऐकत नव्हता बाबा, गावात उन्हाळक्या करत फिरायचा. मग गाववाले मला बोलायचे, शिव्या द्यायचे, मग मला गुस्सा आला. काल पण त्याला काम सांगितलं म्हणे मी की कपडे धू, पाणी आण, ऐकलं नाही. तर त्या गुस्स्यामध्ये मी त्या दोरीने त्याचा गळा आवडला आणि बॉडी टाकून चाललं गेलो. अशा प्रकारे मी तो उघडकीस आणला आहे गुन्हा. सर पता चला हमको यहाँ आने के बाद में बहुत मारते थे. हमारे आने के बाद में हम लोग घर में गए ना, तब पता चला हमको ये लड़की ने दरवाजा खोली तो दिखा उसका पैर. तो इनने फिर हला के देखी तो नहीं उठा वो, तो इनने पानी डाली उसकी मुंडी में, नहीं उठा. फिर भी तो इसने अपने पापा को बोली कि गबरू उठ रहा नहीं है. बोले गबरू नहीं उठ रहा, बोले तो उसने बोला ठीक है. बोले उठा के उसने दरवाजे के बाहर लाया तो बोले कैसा हो गया करके तो मैं घबरा गई. तो फिर मैंने मोबाइल का चार्ज जलाई तो उसने देखा तो क्या बोलता है, नहीं बोले ये तो मेला बोलते गेला ऐसे बोलने लगा. हमारी जान घबरा गई तो हम रोने लगे. हम तो हमारे हाथ में थैला ही था सर, हम आए थे तो 10 साल की होंगी सर. मम्मी चली गई, मम्मी भाग गई. हम पहली बार आए थे सर, उनको वो लड़का को मैंने पहली बार देखी. VKB न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. दिग्रस्ते दारव्हा रस्त्याचे काम मागील 6-7 वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. दिग्रस दारव्हा रस्त्यांच्या कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ता बनविला जात आहे. हे काम अजूनही अर्धवट झाले असून त्यामध्ये सुद्धा लाचखोर कंत्राटदाराने अक्षरशः रस्त्याची चाळणी करून रस्त्यांच्या मधोमध 2-चाकी वाहने टायर एवढ्या मोठ्या भेगा रस्त्याला पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. या भेगांमध्ये अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि संपूर्ण रस्त्याची सुद्धा लाचखोर कंत्राटदार व भ्रष्टाचारी अधिकारी त्यांच्यामुळे असा हा करून ठेवल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दिग्रस दारव्हा रस्त्याचे काम होण्याअगोदरच रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत, तर कुठे 15 दिवसांपूर्वी सिमेंट काँक्रीट रस्ता केलेला असताना त्यालासुद्धा मोठमोठे खड्डे पडत असल्यामुळे अनेक प्रकारचे अपघात या रस्त्याने होत आहे.
दिग्रस दारवा रस्त्यासाठी कंत्राटदार हा रस्त्याचे काम अतिशय कुजलेले सडक्या दर्जाचे साहित्य वापरून हा रस्ता बनविला जात आहे. अधिकारी, आमदार, खासदार, मंत्री लाचखोर कंत्राटदाराच्या दावणीला बांधले गेल्यामुळे सडके साहित्य वापरून रस्ता प्रवाशांच्या माथी मारल्या जात आहे. दिग्रस दारवा रस्त्यांच्या गुणवत्तेमध्ये कमिशन पोरीची गुणवत्ता असल्यामुळे हा रस्ता महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारच्या मंत्री महोदय यांनी वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. आपसी भांडण न करता विकास कामाकडे प्रामाणिक काम केल्यास सर्वांगीण देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु विकासाकडे लक्ष देण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवत तीक्ष्ण प्रहार करून एकमेकांचे दोष दाखवण्याचे काम राज्यातील केंद्र सरकार यांच्याकडून होत असल्यामुळे भ्रष्टाचार करणारे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. असे एक ना एक अनेक प्रश्न वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये चर्चिले जात आहे. आणि प्रशासनाने अशा आळशी, बोगस, निष्क्रिय वाहतूक प्रवास करणाऱ्याची जाण नसणाऱ्या अशा लाचखोर मुजोर दादागिरी करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जनतेकडून होत आहे. या रस्त्यांचे काम चालू असताना अनेकांचे अपघात झाले आहे. या अपघातामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडले आहेत, अनेकांचे हातपाय तुटले, अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार एकमेव कंत्राटदार हाच होता. दिशादर्शक फलक न लावणे, खोदकाम करताना एकतर्फी रस्ता न बनविता दोन्ही साईडचे काम चालू ठेवणे, नेमके प्रवाशाने प्रवास कोण्या रस्त्याने करावा हा पेच वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमध्ये पडला होता. सदर कामसुद्धा इस्टिमेटनुसार होत नसल्यामुळे सदर कंत्राटदाराची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. VKB न्यूजकरिता यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांना अटक करा अशी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या 12वी धरणाच्या उभारणीला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. एखादा प्रकल्प जिल्ह्यासाठी शक्तीस्थळ ठरतो हे त्या प्रकल्पाच्या उभारणीचे यश आहे. हे मात्र 12वीनंतर पाण्याचे नवे स्रोत उपलब्ध होतील अशी कोणती ती तजवीज नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला. चक्क धरण बांधण्याआधीच त्यात घोटाळा झालाय. हा सर्व प्रकार घडला आहे तो मलंगड येथील कुशिवलीत. दरम्यान पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याने उघड आल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड आक्रमक झाले आहेत. तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी हा मोबदला वाटप करताना कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप करत भ्रष्टाचार केला असून त्यांना पहिले अटक झाली पाहिजे आणि अटक करण्यात आली नाही तर येत्या 8-10 दिवसात उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. कुशिवली येथे सुरू असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून या भूसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि मूळ मालकाची फसवणूक करत तब्बल 16,69,000 नुकसान भरपाई रक्कम लुटल्याचे समोर आले आहे. यावेळी 2 हप्त्यात व्यक्तींची नावे देखील मोबदला लुटण्यात समोर आली आहे. या प्रकरणी महिन्याभरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 47 लाखांचा मोबदला देण्यात आला. ग्रामीण भागाची पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी मलंगड येथील आणि अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. माणसाची उल्हासनगरच्या विभागीय कार्यालयामार्फत भूसंपादन प्रक्रिया राबवली जात होती. मात्र गेल्या काही महिन्यात या भूसंपादन मोबदला वाटपात बनावट कागदपत्रे सादर करा मोबदला लुटण्याचे प्रकार समोर आल्यानंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लुटण्यासाठी काही व्यक्तीने तो त्यांच्या नावांचा वापर केला होता. प्रांत अधिकारी जयराज कारभारी सतर्कतेमुळे हा बनाव उघडकीस आला. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणि फ्रॉड करणारे टोळीने ते पैसे प्रांताच्या अकाउंट आधारावर प्रांताने त्यांना पैसे वर्ग केले. आधार कार्ड, पॅन कार्ड डुप्लिकेट बनवून त्या आधारावर त्यांनी NFD करून पैसे वर्ग केले त्यांच्या अकाउंटला. आधार कार्ड, पॅन कार्ड, मृत्यू दाखला नाही, हे आता झालेले 6-7 वर्ष झाले ना आधार कार्डला. कुशिवली प्रकल्प हा अंबरनाथ तालुक्यामध्ये लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचं भूसंपादनाचं काम जे आहे ते या कार्यालयामार्फत सुरू आहे. या कार्यालयामध्ये भूसंपादनाचा मावेजा घेण्यासाठी काही लोकांनी बोगस कागदपत्राद्वारे आमच्याकडे प्रस्ताव दाखल केला. त्याचा संशय आल्यामुळे आपण ती चौकशी केली आणि त्यामध्ये कागदपत्रे ही बनावट आढळल्यामुळे आपण या कार्यालयाने त्या लोकांवर गुन्हा दाखल केला. याच अनुषंगाने मागील प्रकरणाची पण तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये मयत लोकांच्या नावाने आणि इतर व्यक्तीच्या नावाने दुसऱ्यांनी मावेजा नेल्याची निदर्शनास आल्यामुळे
आपण त्या सर्वावर शासकीय रकमेचा अपहार आणि फसवणूक केल्याबद्दल आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आपण आतापर्यंत 4 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या मागच्या प्रकरणाची पण यापूर्वी जे झालेले आहेत प्रकरण त्याची पण तपासणी आपण करत आहोत आणि त्या प्रकरणाची तपासणी झाल्यानंतर एकत्रितरित्या त्याची माहिती देणं योग्य राहील. सद्यस्थितीमध्ये फक्त 25 सर्वे नंबरच्या भूसंपादनाचा मावेजा वाटप झालेला आहे, म्हणजे अंदाजे 20% एवढ्या जमिनीचा मोबदला देण्याची कारवाई झालेली आहे. उर्वरित जमिनीचा मोबदला अजून दिलेला नाही, त्या लोकांची मोबदला देण्याचे काम स्थगित करण्यात आलेलं आहे. सदर आरोप हे बेकायदेशीर आहेत. गुन्ह्यातील जो तपास आहे तो योग्य तो व्हायलाच पाहिजे, दोषींवर शिक्षा व्हायलाच पाहिजे. संबंधित जी भूसंपादनाची जी फसवणूक करून रक्कम काढली गेलेली आहे, फक्त माझ्या कार्यकाळातच काढली गेली असं नाहीये, ती आताच्या पण कार्यकाळात काढली गेलेली आहे. परंतु जो कोणी दोषी असेल ते तपास अधिकारी त्याच्यावर तपास करून योग्य ते चौकशी करून कारवाई करतील, त्यांना त्यांच्यावर शिक्षा होईल, FIR होईल, त्याच्यावर चार्जशीट होईल. परंतु राजकीय आरोप न करता संबंधितांनी कायदेशीररित्या सगळ्या बाबी तपासूनच आरोप करायला हवे असं मला वाटतं. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढं, उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.